थंडीमध्ये गरमागरम जिभेला चव आणणारं पारंपरिक झणझणीत उडदाचं घुटं, थंडीच्या दिवसात स्वयंपाकाचा कंटाळा आला तर फक्त सोबत भात किंवा भाकरी करा, बाकी काही करायची गरज नाही। ऐक काय सांगू, इतकं चवदार खमंग लागतं, अजिबात विचारू नका। रेसिपी खूप सोपी आहे, वेळ न दवडता चला करूया। नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त झणझणीत गरमागरम उडदाचं घुटं कसं करायचं ते बघणार आहोत। खरं तर उडदाचं घुटं हे खरं तर अख्ख्या उडदापासून केलं जातं, किंवा सालीचं जे उडदाची डाळ असते त्यापासून करतात, किंवा अगदीच उपलब्ध नसेल तर साध्या साल नसलेली आपली नेहमीची उडदी डाळ असते त्याचं सुद्धा केलं जातं, पण सालीच्या उडदाचं घुटं खूप छान लागतं। तर करायला सुद्धा खूप सोपं आहे, एक पारंपरिक पद्धत आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीने घुटं केलं जातं। थोडाफार फरक असू शकतो, अगदी काही नाही, रोजचं साहित्य लागतं। आणि हे घुटं भात असेल, भाकरी असेल, बाजरीची म्हणा भाकरी, किंवा असं प्यायलासुद्धा खूप छान लागतं। सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथं मी एक वाटी सालाची उडीद डाळ घेतली। तर हे बघा, सालाची उडीद डाळ घ्या, अख्खे उडीद घ्या, किंवा काहीच नसेल तर तुम्ही साधी उडीद डाळ घेतली तरी चालेल। आता ही डाळ आपण कुकरमध्ये घेऊयात आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊ। खरं तर डाळ पातेल्यातसुद्धा शिजवली जाते, तशी अजून छान चव लागते, पण आपण वेळ वाचवण्यासाठी कुकरमध्ये घेऊयात। तर डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आता यामध्ये पाणी घालायचं आहे। साधारण डाळीच्या वर इंचभर येईल एवढं पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून याच्या 2 किंवा 3 शिट्ट्या करायच्या। तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ आपली चांगली शिजलेली आहे। आता एका भांड्यावर गाळणी ठेवून डाळ आणि याचं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे। तर इकडे आपण डाळ आणि पाणी असं वेगवेगळं करून घेतलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात घेऊयात 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचं खीस, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या, लसूण भरपूर घालायचा, 5 ते 7 हिरव्या मिरच्या, तिखट हिरव्या मिरच्या घाला किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 1/2 चमचा जिरं घातलं। आता पाणी न घालता याला जाडसर वाटून घेऊ। आता घुटं करायचं आहे, त्यासाठी पातेल्यामध्ये घेऊयात 2 चमचे तेल। तेल फार जास्त घालायचं नाहीतर घुटं खूप तेलकट होतं। तर इथं मी हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतीये। सरिताज किचनची तेलं, कांदा, लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तेल गरम झालं की यामध्ये घालू 1/2 चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं, खोबरं, लसूण आणि मिरचीचं वाटण। आता याला मंद आचेवर चांगलं परतायचं आहे। वाटण चांगलं परतलं आहे, आता यामध्ये घालू 1/2 चमचा हळद। हळद यामध्ये चांगली मिसळून घ्यायची, हळद मिसळली। आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ पहिल्यांदा घालायची। ही डाळ आपल्याला चांगली 2-3 मिनिटं या वाटणासोबत परतून घ्यायची। तर डाळ चांगली परतून घेतली आहे, आता यामध्ये डाळीचं पाणी घालायचं। त्याचसोबत इकडे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे, हे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। गरम पाणी घालायचं, याला आधी मिक्स करून बघायचं आहे की कितपत पातळ झालं आहे। घुटं खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही, थंडीमध्ये असं नुसतं पिण्यासाठीसुद्धा छान लागतं। तर हे बघा, इतपत पातळ मी याला ठेवलेलं आहे। मला वाटते अजून थोडं पाणी घालावं, कारण हे उकळलं की अजून थोडंसं दाटून येईल। तर आता पुरेसं पाणी झालेलं आहे, यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ घालायचं आणि याला चांगली खळखळून उकळी आणू। आता घुट्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि आता रंग बघा किती सुंदर दिसतो आहे। आता गॅस करायचा आहे कमी आणि याच्यावर झाकण न ठेवता याला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं असंच उकळत ठेवायचं। तर एक 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर उकळल्यानंतर आपलं हे उडदाचं घुटं तयार झालेलं आहे। तुम्ही लागलं तर यावेळी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता। गरमागरम उडदाचं घुटं तयार झालं आहे, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं। सर्व करूया। तर अशा पद्धतीने आज आपण मस्त गरमागरम झणझणीत उडदाचं घुटं कसं करायचं ते बघितलं। साधी डाळ वापरा, सालाची डाळ वापरा किंवा अख्खे उडीद वापरा,
खूप छान लागतं, कसंही करून बघा. शक्यतो सालाची डाळ असेल तर उत्तम. करून बघा ही रेसिपी. थंडीमध्ये अतिशय पौष्टिक आहे, फार तेलकट वगैरे नाही आहे आणि खरंच सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. करून बघा, मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.